हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? आशा करतो तुम्ही ठीकच असणार. मुलांनो, आज आपण मराठीचा धडा 11वा शब्दपट वाचूया शिकणार आहोत. मुलांनो, या लेसनमध्ये स्क्वेअर दिले आहेत व त्या स्क्वेअरमध्ये वेगवेगळी पिक्चर्स दिली आहेत व त्याबरोबर त्या पिक्चरची नावे नेम्स दिली आहेत. त्याच्याच बाजूला म्हणजेच साईडला त्या पिक्चरच्या नेम्सवरून वाक्य म्हणजेच सेंटेन्स दिली आहेत. आपल्याला ती वाक्ये रीड करायची आहेत व त्याप्रमाणे अनेक असे सेंटेन्स बनवायची आहेत. आपल्या लेसनची स्टार्टिंग खालून म्हणजेच जिथे माशाचे चित्र आहे तिथून होणार आहे. मुलांनो, ॲरो दिला आहे, त्या ॲरोच्या वरून आपल्याला जायचे आहे. आपण अँटी क्लॉक वाईज जाणार आहोत. मुलांनो, पहिले पिक्चर आहे मासा. पहिले चित्र कशाचे आहे? माशाचे आहे. मासा म्हणजे फिश. त्याच्या बाजूला सेंटेन्स दिला आहे, हा मासा पहा. आता आपल्याला मासावरून हा शब्द घेऊन दुसरे असे सेंटेन्स बनवायचे आहेत. एक्झाम्पलमध्ये मासा पाण्यात राहतो. तिसरे एक्झाम्पल आपण देऊ शकतो, मासा मला आवडतो. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अनेक असे सेंटेन्स बनवायची आहेत. आता आपण दुसरे चित्र घेऊया. काय दिसत आहे सांगा पाहू मुलांनो? बरोबर, काय लिहिलं आहे इथे? इमारत. इमारत म्हणजेच बिल्डिंग. आता इमारत शब्द वापरून एक सेंटेन्स दिला आहे, पहा मुलांनो काय सेंटेन्स आहे. इमारत बघ. मुलांनो, आपण सुद्धा आता दुसरे सेंटेन्स बनवूया. इमारत उंच आहे. सेंटेन्स दुसरं आपण बनवू शकतो की इमारत उंच आहे. तिसरं सेंटेन्स आपण बनवू शकतो, इमारत छान आहे. इमारत छान आहे. मुलांनो, आता आपण त्याच्यावरती असलेल्या चित्राचे निरीक्षण करूया. काय आहे सांगा पाहू मुलांनो? बरोबर, हे एका पक्ष्याचे चित्र आहे. कोणता पक्षी आहे? बरोबर, ही एक चिमणी आहे. चिमणी म्हणजेच स्पॅरो. ही आकाराने लहान असते. मुलांनो, त्याच्या बाजूला चिमणीवरून एक सेंटेन्स बनवलं आहे. काय सेंटेन्स आहे पहा? चिमणी झाडावर बसली. चिमणी म्हणजे स्पॅरो, झाडावर म्हणजे ट्रीवर बसली. आता आपण दुसरे एक सेंटेन्स बनवूया. चिमणी उडते. आणखीन एक सेंटेन्स बनवू शकतो, चिमणी मला आवडते. चिमणी लहान आहे. असे तुम्ही अनेक असे सेंटेन्स बनवू शकता. आता आपण नेक्स्ट पिक्चरचे ऑब्झर्वेशन करूया. काय दिसत आहे सांगा पाहू? बरोबर, हे एका फुलाचे चित्र आहे. फूल म्हणजे फ्लावर. कोणत्या फ्लावरचे चित्र आहे सांगा पाहू? बरोबर, हे गुलाबाचे चित्र आहे. आता गुलाबावरून कोणतं सेंटेन्स बनवलं आहे ते पाहूया. लाल गुलाब पहा. लिहिलं आहे लाल म्हणजे रेड, गुलाब म्हणजे रोज. तर रेड गुलाबाला पहा असे हे सेंटेन्स आहे. आपण दुसरे असे सेंटेन्स बनवू शकतो की गुलाब फुलांचा राजा आहे. गुलाब छान आहे. गुलाब सुंदर दिसते. असे अनेक असे सेंटेन्स तुम्ही पण बनवायची आहेत. आता आपण वरती बघूया. कशाचे चित्र आहे पहा सांगा पाहू?
बरोबर, हे फुलाचे चित्र आहे. इथे लिहिलं आहे फूल. त्याच्या बाजूला सेंटेन्स आहे, फूल छान आहे. फूल म्हणजे फ्लावर, छान म्हणजे ब्यूटीफुल, सुंदर. आपण आणखीन असे फूल हा शब्द वापरून सेंटेन्स बनवू शकतो. एक्झाम्पलमध्ये फूल पिवळे आहे, पिवळे म्हणजे येल्लो. नंतर फूल मला आवडते. आता आपण पुढील चित्राचे ऑब्झर्वेशन करूया. काय सांगा पाहू मुलांनो? बरोबर, केळी आहेत. केळी म्हणजे बनानास. मुलांनो, केळीच्या बाजूला एक सेंटेन्स दिला आहे. काय पहा मुलांनो? केळी पिवळी आहेत. केळी म्हणजे बनानास, पिवळी म्हणजे येल्लो रंगाची कलरची आहेत. मुलांनो, आपण केळी हा शब्द घेऊन दुसरे एक सेंटेन्स बनवूया की केळी खाणे मला आवडते. केळी खाणे मला आवडते. आणखीन एक सेंटेन्स बनवू शकतो, केळी पिकली आहेत. तर मुलांनो, तुम्ही पण केळी हा वर्ड घेऊन दुसरे असे सेंटेन्स बनवायची आहेत. आता आपण वरील चित्राचे ऑब्झर्वेशन करूया. काय दिसत आहे सांगा पाहू? बरोबर, हे बैलाचे चित्र आहे. बैल म्हणजे ऑक्स. त्याच्या बाजूला सेंटेन्स दिलं आहे, बैल चारा खातो. चारा म्हणजे ग्रास. तर बैल ऑक्स ग्रास खातो, ईट करतो. आपण दुसरे असे सेंटेन्स बनवू शकतो की बैल शेतात काम करतो. आणखीन सेंटेन्स येऊ शकते की बैल शेतकऱ्याचा मित्र आहे, फ्रेंड आहे. मुलांनो, तुम्ही पण असे सेंटेन्स बनवायचे आहेत. त्याच्या बाजूला आहे, पहा मुलांनो, कसा चित्र आहे? घोड्याचे चित्र आहे. व्हेरी गुड. घोडा म्हणजेच हॉर्स. घोडा शब्द वापरून सेंटेन्स आहे, घोडा धावतो म्हणजे घोडा रन करतो. तर मुलांनो, आपण सेंटेन्स बनवूया की घोडा उभा आहे. घोडा माझा आवडता प्राणी आहे. नेक्स्ट पाहूया, कसा चित्र आहे पहा मुलांनो. पहिल्या लेसनमध्ये आपलं झालं आहे याच्या अगोदरच्या. बरोबर, हे हौदाचे चित्र आहे. त्याला एक टॅप आहे. हौद हा शब्द वापरून सेंटेन्स बनवला आहे, हौद पाण्याने भरला आहे. तर हौद वॉटरने फिल केला आहे. मुलांनो, आपण दुसरे सेंटेन्स बनवूया. हौदला नळ आहे. नळ म्हणजे टॅप. मी हौदामधले पाणी पितो, असे सेंटेन्स आपण बनवू शकतो. आता त्याच्या बाजूला शेवटचं पिक्चर आहे, त्याचे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि सेंटेन्स वाचायचं आहे. काय सांगा पाहू? बरोबर, हे पतंगाचे चित्र आहे. शब्द आहे पतंग. पतंग म्हणजे काईट. तर पतंग हा शब्द घेऊन सेंटेन्स बनवला आहे, आम्ही पतंग उडवतो. सेंटेन्स आहे, आम्ही पतंग उडवतो. आपण दुसरे सेंटेन्स बनवू शकतो की पतंग आकाशात उडते. आणखीन एक सेंटेन्स असे येऊ शकते, पतंग उडवणे मला आवडते. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही पण या पाठात दिलेल्या पिक्चरचे व शब्दाचे वाचन करून अनेक असे तुम्ही सेंटेन्स बनवायचे प्रयत्न करावयाचा आहे. मुलांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा पाठ, हा लेसन समजला असेल. थँक यू. बाय बाय. टेक केअर.